आता ह्याच्यामध्ये अजून काही नियम आहेत, त्यातले उजव्या हाताचा नियम म्हणजे राईट हँड थंब रूल आपण बघितला. आता आपण फ्लेमिंगचे उरलेले आणि शेवटचे ह्याच्यातले दोन नियम बघूयात. तर हे नियम काय आहे, तर हात असा करायचा. आता ह्या बोटांची जी स्थिती आहे ती घट्ट किंवा कडक असली पाहिजे. तुम्ही अशी बोटं ठेवली तर त्याच्यात तुम्हाला काही उपयोग होणार नाही. जेव्हा बोटं एकमेकांना लंब असतील म्हणजे परपँडिक्युलर असतील तेव्हा तुम्हाला त्या नियमाचा वापर करता येईल किंवा तो काय आहे ते कळेल. तर आता डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांमध्ये समजा आपण ही स्थिती केली तर हा कुठला हात आहे, हा डावा हात आहे. डाव्या हाताप्रमाणे बघायला गेलं तर अंगठा म्हणजे उजवा बोट, अंगठा म्हणजे विद्युत वाहकावरील बल. अंगठा काय दर्शवतो, तर विद्युत वाहकावरील बलाची दिशा. नंतर हे बोट ते काय दाखवतं, चुंबकीय क्षेत्राची दिशा. आणि मधलं बोट काय दाखवतं, विद्युत धारेची दिशा. आता हा नियम नक्की कुठं वापरणार, तर ह्याच्या आधी किंवा या पाठामध्ये जेव्हा तुम्ही विद्युत चलित्र किंवा विद्युत जनित्र, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक जनरेटर या गोष्टी बघाल तेव्हा तुम्हाला तिथे कळेल की दोन ध्रुवांमध्ये म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण करंटला किंवा विद्युत धारेचा वापर करून कुठलंही यंत्र विकसित करायला जातो तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात. त्यांच्या दिशा ठरवाव्या लागतात, दिशा बघायला लागतात. मग त्यांच्या दिशा नेमक्या कशा हव्यात किंवा कशा ठेवल्या तर आपल्याला ती गोष्ट जास्त मिळेल, त्यासाठी हे नियम. आता जसं मी म्हणाले की इलेक्ट्रिक मोटारमध्ये करंट कुठून कुठे गेला, विद्युतधारा कशी प्रवाहित झाली आणि त्याच्यातून तुम्हाला कसा फायदा होईल, किती वीज लवकर तयार होईल, ह्यासाठी आपण ह्या सूत्राचा किंवा या नियमाचा वापर करतो. हे काय आहे, तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. जशी डाव्या हाताचा तुम्ही आकार केला होता तसाच उजव्या हाताचा करायचा. फक्त इथं बदल काय आहे की इथे विद्युत वाहकावरील बल कोणत्या बोटाने दर्शवलं होतं, तर अंगठ्याने. तर त्याऐवजी विद्युत वाहकाची गती ही अंगठ्याने दर्शवली जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा या बोटाने आणि विद्युत धारेची दिशा ही मधल्या बोटाने दाखवतात. ह्या दोघांचा वापर म्हणायचं झालं तर विद्युत वाहकावरील जे बल असतं ते बल नेमकं कोणत्या दिशेला असेल, तर ते बघण्यासाठी डाव्या हाताच्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाचा उपयोग करतात. आणि विद्युत वाहकाची गती ती नेमकी कुठल्या दिशेला असेल, ती कुठल्या दिशेला ठेवली तर आपल्याला जास्त फायदा मिळेल, तर ती या दिशांमध्ये म्हणजे प्रत्येक या तीनही गोष्टी जेव्हा एकमेकांना लंब असतील तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम फायदा होतो. तेच आपल्याला कळण्यासाठी किंवा हाच नियम आपल्या वापरात आणण्यासाठी आपण हे नियम शिकतो. आणि हे नियम आपण पुढे जाऊन AC DC या संकल्पनांमध्ये आपण बघणार आहोत.